नमस्कार, सिंधुदुर्ग लाइव्ह मध्ये आपलं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। हेडलाइन्सचे प्रायोजक आहे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट। क्लीन ग्रीन सिंधुदुर्गासाठी सिटी ऑन सायकल, कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हचं सावंतवाडीत आयोजन, हजारो नागरिकांची निघणार भव्य सायकल रॅली। अडीच वर्षांचा विषय माझ्या समोर झालाच नाही, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। आणि वन्य प्राण्यांपासून मिळावं तात्काळ संरक्षण, वन्य विभागाची टीम तात्काळ करावी कार्यान्वित, पुंडलिक दळवी यांची माहिती। प्रायोजक आहे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट। आता पाहूया सविस्तर बातम्या। मुख्यमंत्री पदाच्या एक दिवस अगोदर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। यानंतर सह्याद्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली। सेनेच्या सर्व पर्याय खुले आहेत या विधानानं आपल्याला धक्का बसल्याचं सांगत अडीच वर्षाचा विषय माझ्या समोर झालाच नसल्याचे फडणवीस यांनी सांगितलंय। पत्रकार परिषदेत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस पाहूयात। शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी जी पहिलीच पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्येच त्यांनी स्पष्ट केलं की सरकार बनवण्याचे आमचे सगळे मार्ग खुले आहेत। खर तर तो देखील आम्हाला एक प्रकारचा धक्काच होता, कारण लोकांनी महायुतीला मतदान केलं होतं आणि त्यामुळे आमचे लोक, त्यांचे लोक, मित्रपक्ष हे महायुती म्हणून त्या ठिकाणी निवडून आले होते आणि असं असताना आमचे सर्व पर्याय खुले आहेत हे त्यांनी का म्हटलं असावं, अशा प्रकारचा एक प्रश्न निश्चितपणे आमच्या समोर त्या ठिकाणी आला। मी मात्र पहिल्याच पत्रकार परिषदेत हे स्पष्ट केलं होतं की आम्ही महायुतीचंच सरकार तयार करू आणि मी माननीय उद्धवजींचे आणि शिवसेनेचे आभार देखील पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये मांडले होते। दुर्दैवाने आपण सगळ्यांनी बघितलं असेल गेले 15 दिवस ज्या प्रकारची वक्तव्य या महाराष्ट्रामध्ये माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली, खरं तर अडीच वर्षाचा जो काही विषय आहे मी आजही अत्यंत स्पष्टपणे हे सांगतो, माझ्या समोर कधीही अडीच वर्षाच्या विषयावर निर्णय झालेला नव्हता, किंबहुना अडीच वर्षाच्या विषयावर एकदा आमची बोलणी फिसकटून आम्ही ती थांबवली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा बोलणी झाली आणि त्या बोलणीमध्ये माझ्या समोर कधीही अडीच वर्षाचा जो विषय आहे त्याचा निर्णय झाला नव्हता। आणि म्हणूनच मी दिवाळीच्या वेळी ज्यावेळेस अनौपचारिक चर्चा करत होतो त्यावेळेस हे स्पष्टपणे सांगितलं की माझ्या समोर या प्रकारचा निर्णय झालेला नाही, तथापि तो उद्धवजींमध्ये आणि आमचे अध्यक्ष अमितभाई शहांमध्ये झाला असेल तर तो त्या दोघांनाच माहिती आहे, त्याची मला कल्पना नाही। मी त्यानंतर माननीय राष्ट्रीय अध्यक्षांना विचारलं, माननीय गडकरी साहेबांनी देखील त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं की या संदर्भात मी कुठलाही शब्द दिला नाही, या संदर्भात निर्णय झाला नव्हता। त्यामुळे भारतीय जनता पक्षाने जी भूमिका मांडली ती प्रामाणिकपणे मांडली, कोणाला खोटं ठरवण्याकरता काही चुकीचं सांगण्याकरता ही मांडलेली भूमिका नाही। मला असं वाटतं की या संदर्भात जे काही समज गैरसमज झाले असतील तर ते आपापसातल्या चर्चेतनं संपवणं सहज शक्य होतं, परंतु आम्ही चर्चाच करणार नाही अशा प्रकारची भूमिका ज्यावेळेस घेण्यात आली आणि त्याहीपेक्षा गेली 5 वर्ष सातत्याने माननीय उद्धवजींशी
माझे अतिशय जवळचे संबंध राहिले आहेत, ते भविष्यात देखील राहतील, राजकारण आपल्या ठिकाणी आहे. पण या 5 वर्षांमध्ये अनेक वेळा मी त्यांच्याकडे गेलो, अनेक वेळा त्यांच्याशी फोनवर बोललो, अनेक प्रश्नातून आम्ही मार्ग काढला. परंतु मी स्वतः माननीय उद्धवजींना फोन केले पण त्यांनी ते घेतले नाहीत. त्यामुळे आम्ही जे सांगितलं, चर्चा आम्ही थांबवलेली नाही, चर्चा शिवसेनेने थांबवलेली आहे, हे पूर्णपणे सत्य आहे. कोकणात प्रथमच क्लीन सिंधुदुर्ग ग्रीन सिंधुदुर्ग हा सामाजिक संदेश देण्यासाठी सावंतवाडी इथं सिटी ऑन सायकल हा उपक्रम होतोय. 24 नोव्हेंबरला होणाऱ्या उपक्रमाचं आयोजन कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह केलंय. जन्माला येणाऱ्या प्रत्येकाचा कधी ना कधी सायकलीशी संबंध येतो, परंतु कधी काळी केवळ रहदारीची गरज म्हणून असलेली सायकल पर्यावरण आणि आरोग्याचा एक फार मोठा संदेश देऊ शकते, हेही तितकंच सत्य आहे. सध्याच्या आधुनिक युगात तर प्रत्येकानं एक सामाजिक बंधन म्हणून सायकलला आपल्या दैनंदिन जीवनात स्थान द्यायला हवं. याचसाठी कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह सिटी ऑन सायकल हा उपक्रम कोकणात प्रथमच राबवत आहे. सावंतवाडी ऐतिहासिक शहरात येत्या 24 तारीखला ही भव्य सायकल रॅली निघणार आहे. क्लीन सिंधुदुर्ग ग्रीन सिंधुदुर्ग हा महत्वाचा संदेश घेऊन सहभागी नागरिक शहरात 10 किलोमीटर सायकल चालवतील. जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान पासून सकाळी 6 वाजता या रॅलीला प्रारंभ होईल. पर्यावरण रक्षण, सुदृढ आरोग्याबरोबरच सावंतवाडी शहराचा सांस्कृतिक वारसा जपण्याचा संदेशही या माध्यमातून दिला जाणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी 500 रुपये इतकी नोंदणी फी आहे. सहभागी नागरिकांना टी शर्ट, सिपर्स, सहभाग प्रमाणपत्र आणि मेडल देण्यात येणार आहे. याचबरोबर लकी ड्रॉही काढण्यात येणार आहे. नाव नोंदणीसाठी 15 नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे. शहरातील विविध शाळा, महाविद्यालय, संघटना, नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी या उपक्रमात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन टीम सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीनं करण्यात आलंय. नाव नोंदणीसाठी पत्ता असा सिंधुदुर्ग लाईव्ह, पाटेश्वर कॉम्प्लेक्स, हॉटेल मँगो शेजारी, मेन रोड, सावंतवाडी. फोन नंबर 023-63-27-21-91, मोबाईल 94-04-94-01-91, 99-22-82-81, 77-200-96-37, 77-200-96-48 आणि 77-200-96-41 आणि गोव्यातील नाव नोंदणीसाठी 88-87-40-99, 89-75-22-39-00 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. नागरी वस्तीत घुसणाऱ्या वन्य प्राण्यांपासून तात्काळ संरक्षण मिळावे, तसेच वन्य विभागाची टीम सावंतवाडी वन विभागात तात्काळ कार्यान्वित करावी अशी मागणी सजग नागरिक मंचानं वन विभागाकडे केली आहे. वन्य विभागाची टीम सावंतवाडी वन विभागात तात्काळ कार्यान्वित करावी अशी मागणी सजग नागरिक मंचानं वन विभागाकडे केली आहे. शहरात गेल्या काही दिवसात वन्य प्राण्यांचा वाढता उपद्रव असून गवारेडे, मगर, अजगर यांच्या भरवस्तीतील वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या वन्य प्राण्यांपासून संरक्षण मिळावं, तसेच वन्य प्राण्यांना पकडणारी वन्य विभागाची टीम लागलीच कार्यान्वित करावी अशी मागणी केली. यावेळी राष्ट्रवादी व्यापार सेल जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष सत्यजित धारणकर, नकुल पारसेकर, सुदन्व आरेकर, काशीनाथ दुभाषी, संतोष तळवणेकर, देवा टेमकर, रुपेश सावंत, श्री रेडीज आदी उपस्थित होते. आता गेल्या आपण काही महिनाभर आता बऱ्याच ठिकाणी आता अजगर मानवी वस्तीत घुसत आहेत आणि मगर मिळते. आता तळ्याच्या घाटावरच परवा 2 दिवसापूर्वी तळ्याच्या घाटावर मगर मिळाली होती. आता कालचीच गोष्ट आहे की ते फॉरेस्ट ऑफिसच्या बाजूला एक अजगर असून फॉरेस्ट ऑफिसच्या बाजूला एक घटना घडलेली असून सुद्धा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना तो अजगर पकडता आलेला नाही. म्हणजेच कुठच्याही प्रकारचे वनविभागाकडे सध्या प्रशिक्षित असे यंत्रणा नाही आहे किंवा त्यांचे कर्मचारी नाही आहेत. आणि हेच त्यांना आम्हाला या आज निवेदनाद्वारे निदर्शनास आणून द्यायचं होतं की आता हे वारंवार असे प्रकार घडत आहेत की बाबा एक नागरी वस्तीत आता वन्य प्राण्यांचं जे आहे ते मुक्तपणे असं संचार वाढलेला आहे. त्याच्यामुळे जनजीवन असं भयभीत झालेलं आहे, नागरिकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि याच्यासाठी याच्यावर उपाययोजना म्हणून वनविभागाने एक त्यांची जी प्रशिक्षित अशी टीम तयार करून
यापासून नागरिकांना भयमुक्त करावं हीच आमची निवेदनाद्वारे मागणी आहे. आज आम्हाला वन अधिकारी मिळालेले नाहीत, एक प्रशिक्षणासाठी ते गेलेले आहेत, पण या संदर्भात आम्ही त्यांच्याकडे जो आता प्रभारी आहे त्यांच्याकडे आम्ही एक निवेदन दिलेलं आहे आणि याबाबतीत चर्चा करण्यासाठी त्याने आम्हाला सोमवारी परत पाचारण केलेलं आहे, बोलवलेलं आहे. दुर्ग जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः सावंतवाडी दोडामार तालुक्यात गेले कित्येक वर्ष वन्य प्राण्यांचा जो त्रास होतो या त्रासाबाबत जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा हा विषय फक्त चर्चा करून सोडून दिला जातो. उदाहरणार्थ सांगायचं झाल्यास माकडांच्या झुंडीच्या झुंडी ह्या ग्रामीण भागात आणि शहरी भागातही अगदी हैदोस घालत आहेत. ग्रामीण भागाचा विचार केला तर ग्रामीण भागामध्ये ज्यांचं पोट त्या शेती व्यवसायावर आहेत, छोटे मोठे जे बगीचे आहेत, फळभाज्या आहेत, तर त्या सगळ्या नेस्तनाबूत ते माकड करतायत. याबाबतही वन खातं कोणतेही दखल घेत नाही. आपल्याला आठवत असेल की 2 दिवसापूर्वीच मळगाव मेटामध्ये एका वाहन चालकाला गवाय रोडाने ठोकरलं, त्याच्या वाहनाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आज परिस्थिती अशी आहे की ही सगळी हिस्त प्राणी, जनावरं, वन्य प्राणी हे वाड्या वाड्यात वस्ती वस्तीमध्ये घुसत आहेत, त्यामुळे सगळे नागरिक ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत. वास्तविक पाहता या सगळ्या विषयाचं गांभीर्य ओळखून आणि हा गेले कित्येक वर्ष चाललेला विषय हे वन खात्याला आणि शासनाला माहीत असल्यामुळे शासना या विषयावर उपाययोजना करायला पाहिजे. त्यांच्याकडे एक स्पेशल टास्क फोर्स असतो की तो या विषयासाठीच असतो की अशा विषयामध्ये प्रतिबंध करायचा असेल. कायद्याची जेव्हा आपण दुसरी बाजू बघतो त्यावेळी असं असतं की वन्य प्राणी संरक्षण कायदा हा असा कायदा आहे की त्या वन्य प्राण्याचं जर तुमच्यावर त्यांनी हल्ला केला आणि जर तुम्ही त्याला मारलं तर तुमच्यावर हल्ला करून तुम्ही किती जखमी झालात हा विषय न बघता ती वन्य संरक्षण कायद्याची जी कलम आहेत ती कलम लावून कायदेशीररित्या तुम्हाला त्रास दिला जातो. वास्तव ही जबाबदारी वन खात्याची आहे, त्यामुळे वन खात्याने ह्या विषयावर गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि त्याप्रमाणे कृती केली पाहिजे. जर नजीकच्या एक ठराविक 2-3 महिन्यामध्ये आम्ही जे निवेदन दिलेलं आहे त्यांना विनंती केलेली आहे, या ठिकाणी सगळ्या स्तरातले, सगळ्या गावातले, शहरातले असे सगळे सजग नागरिक या ठिकाणी आलेले आहेत या विषयाचं गांभीर्य ओळखून, जर या 2-3 महिन्यामध्ये त्या दृष्टीनं जर वन खात्यानं पाऊल उचललं नाहीत, खरं तर अशा प्रकारच्या टास्क फोर्सची त्यांनी वरिष्ठ लेवलवर मागणी करायला पाहिजे होती. प्रशिक्षित स्टाफ त्याला लागतो, तो जर प्रशिक्षित स्टाफ असेल तर ह्या ज्या घटना घडतात त्या कमी होतील. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे ग्रामीण भागातील ग्रामस्थ असतील, शहरातील नागरिक असतील, या सगळ्या विषयामुळे भयभीत झालेत त्यांना थोडासा दिलासा मिळेल आणि ते देण्याचं काम ते करतील अशा प्रकारचा आम्हाला विश्वास वाटतो. आपल्या महाराष्ट्रातल्या चंद्रपूर, भंडारा अशा प्रकारचे जे मोठे जिल्हे आहेत जिथं वनसंपदा मोठ्या प्रमाणात आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारच्या टीम कार्यरत आहेत. महत्त्वाची गोष्ट काही अशी आहे की इथं आपल्या जिल्ह्यात साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे 8 ते 10 वर्षापूर्वी हत्ती जत्रा सुरू झालेला आहे. त्यामुळे हे प्रकार वारंवार सुरू होत आहेत. त्यासंबंधीचा जर गांभीर्याने अहवाल यांनी पाठवला असेल तर शासन त्याच्यावर विचार करू शकतं किंवा त्या वन अधिकाऱ्याने आम्हाला सांगावं की आपण वरिष्ठ पातळीवर याचा फॉलोअप केलेला आहे, याचा पाठपुरावा केलेला आहे, पण वरिष्ठ पातळीवरून दखल दिली जात नाही असं जर सांगितलं तर आम्ही आमच्या लेवलवर वरिष्ठ पातळीवर आम्ही प्रयत्न करू शकतो. प्रयत्न पण ती टीम आता गरजेचे आहे कारण हे प्रकार वारंवार घडत आहेत. तो मगरीचा विषय असेल, अजगराचा विषय असेल, परवाचा गवायराड्याचा विषय असेल आणि ग्रामीण आणि भटक्या कुत्र्यांचा या युद्ध विषय. आणि मी जो मगाशी उल्लेख केला वानरांचा तर इतका प्रचंड प्रॉब्लेम आहे, प्रचंड त्रास आहे की अनेकांच्या सगळ्या घराची कौलं फोडली जातात, घरात येऊन बसतात. सगळ्यात दुसरा महत्त्वाचा घेऊन जातात. सगळ्यात महत्त्वाचा विषय मी जो ऑब्झर्व केलाय तो असा आहे की ह्या ज्या डिश अँटीन असतात ह्या डिश अँटीना डिस्टर्ब करतात आणि ती सेट करायला त्यांचा जो सिग्नल काढून द्यायला जो माणूस येतो ना तो प्रत्येक वेळी 150-200 रुपये घेतो. केबलचा पण विषय आहे. त्यामुळे अनेक विषय आहेत. या विषयाकडे वन खात्याची जी जबाबदारी आहे, वन खात्याकडून आमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अवास्तव अपेक्षा नाहीत, ती त्यांची जबाबदारी आहे. ती जबाबदारी वन खात्याने जर पाळली तर निश्चितपणे याच्यातून मार्ग निघू शकतो. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की वन खात्याला जर त्या भागात काही जर मदत हवी असेल तर तिथले ग्रामस्थ मदत करायला तयार आहेत. कारण सगळा भाग माहीत नसतो कुठं काढतात, कुठं कुठची स्वापदं आहेत, कुठं वन्य प्राणी आहेत, याची माहिती तिथले ग्रामस्थ द्यायला तयार आहेत, मदत करत आहेत. पण वन खात्याने कुठं तर एक पाऊल पुढं
टाकणं गरजेचं आहे, ते त्यांनी टाकावं अशी आमची विनंती. आणि प्राणीमित्र आहेत ना आपल्याकडे, त्या प्राणीमित्रांना सुद्धा त्यांनी आपल्या टीममध्ये सहभागी करून घ्यावं हे आमची एक अपेक्षा आहे. आणि याचा जो आता एक आता पर्सेकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मुद्दा म्हणजे आता जे माकडांची जी टीम येते ना त्याचा तर इतका मनस्ताप सध्या नागरिकांना सहन करावा लागतोय की जे छपराचं नुकसान करतात त्याचे आर्थिक भूर्दंड बिचारा जनतेला सोसावा लागतोय. याचा कुठेतरी वनविभागाने विचार करून याच्यावर कारवाई करावी. हे जरा हे जे तरी नागरिकांची जी मोठ्या प्रमाणात जी माकडांची समस्या आहे ती वनविभागाने जरा प्राथमिक स्वरूपात सोडवावी हीच आमची त्यांना विनंती आहे. देवी महामार्गावरील मळगाव इथं फॉक्सवॅगन पोलो कार आणि डंपर मध्ये झालेल्या अपघातात कार मधील चौघे जण सुदैवाने बचावले. अपघाताची भीषणता एवढी होती की कार पलटी होऊन चक्काचूर झालाय. कार मधील चौघे जण गुजरात सुरत येथील आहेत. गोवा फिरून शुक्रवारी ते गुजरातला निघत होते. चौघांपैकी जुबेर मिर्झा हा तरुण जखमी झाला असून त्याला निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मळगाव इथं हा अपघात झाला. डंपर मळगाव बाजारपेठेतून अचानक महामार्गाच्या रूटवर आल्याने मुंबईच्या दिशेने निघालेल्या कारला वेग आवरता आला नाही. कारची धडक डंपरच्या मागील टायरला बसून कार पलटी झाली. कारचे मालक शाकीर पटेल, आसिफ पठाण, सेहबाज पठाण, जुबेर मिर्झा असे चौघे जण प्रवास करत होते. कार पलटी झाल्याने प्रचंड नुकसान झालंय. डंपरचे मालक जिल्हा परिषद सदस्य उत्तम पांढरे यांनी अपघातस्थळी धाव घेऊन सहकार्याची भूमिका घेतली. अपघातस्थळी येऊन पोलिसांनी दोन्ही वाहनांचा पंचनामा केलाय. महाराष्ट्राच्या सोनेरी परंपरेचा नाविन्यपूर्ण आविष्कार नाविन्या हस्तपर्ण कलेक्शन वामन हरिपेठे ज्वेलर्स सोनेरी क्षणांचे सोबते. देवगड तालुक्यातील हडपीड येथील स्वामी समर्थ मठात प्रथम स्त्री पुरारी पौर्णिमा उत्सव होत आहे. या निमित्ताने स्वामी समर्थ मठात 2111 पंड्यांची आरास लावून मंदिर परिसर लक्ष दिव्यांनी सजवला जाणार आहे. या नेत्रदीपक सोहळ्याचे आपणही साक्षीदार व्हा असे आवाहन स्वामी भक्त व सिने अभिनेते अनिल गवस यांनी केलंय. स्वामी भक्तांना तुम्ही माका वळखतास. माझं नाव अनिल गवस, अभिनेतो असाय. दूरदर्शनवरून तुमका माझं दर्शन होता. खास सांगूची बाब अशी की 12 नोव्हेंबरात त्रिपुरारी पौर्णिमा असा आणि या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या सगळ्या स्वामी भक्तांका आपण जो देवगडात हडपिडात स्वामी समर्थांचो मठ असा त्या मठात 2111 पंट्यो लावचे असत त्याचा आवाहन करण्यासाठी मी तुमका विनंती करतो की ह्या ह्यो कार्यक्रम फार मोठो उत्साहात आणि भक्तिभावात आपण साजरो करूचो असा. असो हो बहुमोल दिन परत परत येणार नाही आयुष्यात तेव्हा त्याचो लाभ घ्या. त्याचबरोबर दुसरा एक आव्हान असा असा का आधुनिक विज्ञानाच्या युगामध्ये आपल्या स्वामी समर्थांनी जो भक्तांका दिलेलो अनुभव असा तो पुस्तक रूपाने आपल्या नंदकुमार पेंडेकरांनी तुमच्या समोर ठेवलेलो असा. पुस्तक घ्या आणि मठात आपल्या बहुमोलाचा सहकार्य करा एवढी विनंती करतोय. तेव्हा लक्षात ठेवा 12 नोव्हेंबर त्रिपुरारी पौर्णिमा 2111 पंट्यो लावचो असं येतात. मी आज आलोय तुम्ही येवा स्वामी समर्थ. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. अनघा मोडक यांचं नाव आघाडीच्या निवेदिकांमध्ये अत्यंत आदरानं घेतलं जातं. त्यांचं यशही युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे. आमचे प्रतिनिधी सिद्धेश मराठे यांनी मोडक यांच्याशी साधलेला हा संवाद. आकाशवाणीला मी जेव्हा गेले तर तिथे भीती होती की बोलणार कसं, तर 15 मिनिटांनी सुरुवात झाली. ती 15 मिनिटाची छोटी मुलाखत द्या गेली आणि मग त्या मुलाखती अर्काईव्हल करायला आम्ही सुरुवात केली. अशा जवळपास 15 ते 16 मुलाखती झाल्या. त्यातली पहिलीच मुलाखत आम्ही घेतली होती आदित्य ओक आणि सत्यजित प्रभू, मग शशांक केतकर, त्याच्यानंतर डॉक्टर गौरी माहुलीकर या संस्कृत विदुषी आहेत त्यांची, मग पंडित हृदयनाथ मंगेशकर, पंडित तुळशीदास बोरकर, पंडित सत्यजित तळवलकर, सुरेश वाडकर, वैशाली सामंत, डॉक्टर सलील कुलकर्णी, शुभांगी गोखले, मीना मंगेशकर या सगळ्यांच्या मुलाखती घेण्याची संधी मला मिळाली. याच्याने मी अजून अजून समृद्ध झाले आणि आज 13 भागांची मालिका ही म्हणजे चेरी ऑन द टॉप म्हणेन मी की गदिमा बाबूजींच्या आयुष्यात 110 निवेदनं आम्हाला तयार करावी लागली होती 13 भागांसाठी. त्याचा विश्वास नेहा करिमांनी ठेवणं माझ्यावरती आणि दंड प्रतिसाद हा एकच म्हणू शकते मी की आकाशवाणीला
जर इतक्या वर्षांनी अनेकांनी जर प्रतिक्रिया दिल्या असतील आणि मला आनंद वाटतो की अमेरिकेपासून लातूरपर्यंत आणि डोंबिवलीपासून पार्ल्यापर्यंत सगळ्या ठिकाणून ही मालिका ऐकली गेली आणि जवळपास 3-4 महिने मालिका चालू राहणं ही माझ्यासाठी आणि आकाशवाणी आमच्या नेहाकडे ज्या कार्यक्रम अधिकारी आहेत त्यांच्यासाठी आमची खूप मानाची आणि काय म्हणून प्रेमाची बाब होती जी आम्ही करू शकतो. त्या मालिकेचं नाव होतं तेजाची आरती. आनंद या गोष्टीचा आहे की अनघाचे डोळे नाहीत म्हणून ती बरं काम करते यासाठी मला पुरस्कार मिळत नाही आहे. तर मी जे काम करते त्या निवेदनातल्या क्षेत्रासाठी हा पुरस्कार दिला जातो यासाठी मी रत्नागिरी आर्ट सर्कल आणि आशय पुणे या दोघांची खूप मनापासून ऋणी आहे. कारण काही नाही म्हणून देण्यापेक्षा काही आहे म्हणून देण्याचं मन मोठं असतं आणि त्यांनी ते जाणलंय आणि पहिल्यापासून मला कितीतरी आस्थादायक सांगत आलेले की आता तुझ्या निवेदनासाठी हा पुरस्कार म्हणजे आपण ज्याला आत्ताच्या मीडियाच्या वर्षात हॅशटॅग अंडरलाईन म्हणतो ही गोष्ट मला खूप महत्त्वाची वाटते. तिने मला एकदाही असं सांगितलं नाही की आता या सगळ्यावर मात करून तू काम करतेस ना म्हणून तुला पुरस्कार. हा त्यातला एक भाग असेल पण मी जे काम करते त्या कामाची पावती म्हणून तो पुरस्कार मिळणं यासाठी मी त्यांची ऋणी आहे. दुसरी गोष्ट पुलंचा नामचा पुरस्कार घरात येणं त्यासारखा आनंद नाही. कारण त्या सगळ्या पुरस्कारांमध्ये म्हटलं तसं की तो शिरोमणी आहे त्यामुळे तो एक तर तो अतिशय मानाचा पुरस्कार आहे आणि त्यासाठी माझी निवड झाली याचा आनंद निघून येतो. कारण माझ्यापेक्षा कैक पटीनं उत्तम काम करणाऱ्यांना या पुरस्काराने आधी गौरवलं आहे. त्या मानानं माझी कामगिरी आत्ता अगदी छोटी आहे. जे 3-4 वर्ष मी हे काम करते फुलफ्लेज आणि त्या तेवढ्या कामावरती विश्वास ठेवून ताईंनी किंवा संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी या आर्ट सर्कलने पुरस्कार देणं हा माझ्यावरती दाखवलेला विश्वास आणि जबाबदारी असं दोन्ही मानते मी की जे मला पुढे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं काम करायला उभारी देईल. रादर ते नाव बघितल्यानंतर लक्षात येईल की कामाचा म्हणजे काय म्हणतो टाळमटाळ न करता चाललं आहे आपलं म्हणून करू न देता पूर्ण समर्पणानं काम करायचं. ज्या दिवशी मला सगळे जण असं होते की आता एव्हरीथिंग इज फाईन अँड वी हॅव टू टॅकल विथ ऑल द थिंग्स किंवा जे काही ऑब्स्टेकल्स येतील विथ दॅट आणि हे कन्सिस्टंटली पुढचे 20 दिवस हॉस्पिटलमध्ये सगळ्यांनी फॉलो केलं. आय सी यूमध्ये माझे मित्रमैत्रिणी माझ्या वयाचे असू देत माझ्यापेक्षा मोठे असू देत माझ्या मात्या मामा मावशा असू देत ह्या सगळ्याच जणांनी पुढचे 20 दिवस ते फक्त आय सी यूत यायचे हसायचे आणि मला हसवायचे. पण माझे गुरु तेव्हा आले होते आणि त्यांनी ज्या दोन गोष्टी मी आधी स्वयंपर्यंत बोलली आहे की जी तुम्हाला दृष्टिकोन देणं खूप गरजेचं असतं की हाव यू लुक ॲट इट इज मोस्ट इम्पॉर्टंट दॅन तुम्ही काय बघताय त्याच्यापेक्षा कसं बघताय याला खूप महत्त्व आहे. जे माझ्या आयुष्याने मला पुढचे 4 वर्ष सातत्याने शिकवलं त्याची सुरुवात तिथून होती की माझे गुरु आले आणि मला म्हणाले बाहेर बघितलंच की मी खूप दिवस आता तुझा आतला प्रवास सुरू झाला आहे तर आता बाहेरून आत नाही आतून बाहेर बघायचं. आणि दुसरी गोष्ट सांगितली की मेडिटेशन करतो ना आपण रोज तर मग असं समज की आजपासून काही दिवस तू मेडिटेटिव्ह लेवलवर आहेस काही दिवस काही वर्ष वी डोंट नो की ती प्रोसेस कधी संपणार आहे. सो मी असं म्हणते की दरवेळेला मला कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी काही वेगळं करावं लागत नाही देवाने ते ऑलरेडी ती सोय करून ठेवलेली आहे. पूर्वी थोडं अवघड पडायचं की एक एक संदर्भ शोधायला वेळ जायचा. आज असं होतं की मला 5 पुस्तकांमध्ये संदर्भ असतील तरी 5 माणसांना 5 पुस्तकं दिलेली असतात आणि त्यातले जे जे काही सारभूत असेल ते माझ्यासमोर येतं आणि त्यातनं मग निवड करण्याचं काम माझं असतं. म्हणजे आता वसंतरावांवर शोधायचं असेल तर त्यातले 15 किस्से बेस्टेस्ट बेस्ट हे माझ्यासमोर आणले जातात. मग 15 ती चांगली वाढण्याचं काम माझं असतं की हे नको हे नवं आहे हे बेस्ट आहे हा या गाण्याला जोडूया हा या गाण्याचं इंटरप्रिटेशन करून मला मांडता येईल हे काम मी करत असते. आणि तिसरीकडे या सगळ्याचं लक्षात ठेवण्यासाठी मात्र तुम्हाला रेकॉर्डिंगला पर्याय नाही कारण माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे मला ब्रेल नाही आहे त्यामुळे मी ते नोंदवून ठेवू शकत नाही. मग माझ्याकडे एक रेकॉर्डर आहे डिक्टफोन म्हणतो आम्ही त्याला तर त्या डिक्टफोनवर जे जे हे सगळे संदर्भ सांगतील ते ध्वनिमुद्रित करून घ्यायचं आहे आणि ते पुन्हा पुन्हा ऐकायचं आहे. आपण पर्वाचा कशी पाठ करतो रामरक्षा ऐकून ऐकून पाठ झाली हे तसंच आहे की ऐकून ऐकून ते डोक्यात राहतं की माझ्यासाठी रोजचं निवेदन माझी रोजची पर्वाचा असते ती हळूहळू हळूहळू होत गेली त्यामुळे पाठांतर नाही करायला लागत. मला असं वाटतं की आपण समजून घेतलं की आपल्याला योग्य शब्दात मांडता येतं. तेव्हा त्याच्या मुळात तू या डिसेबिलिटीतनं लढत पुढे आल्यामुळे समोरचा माणूस खूप एक्झॅजरेट करून तुला सांगूच शकत नाही त्यामुळे जे खरं आहे तेच बाहेर येणार आहे.
आणि ही संघर्षाची सगळ्यात मोठी मोठा असेट होता USP ज्याला म्हणतो आपण. त्यामुळे कुठे सहानुभूती त्याच्यात आलेली आहे, जे आलं ते स्वच्छ साधं सोप्या भाषेत आलं, त्यामुळे त्याला ना उगाच कारुण्याची बापरे काय ग झालं असल्या सिम्पथेटिक कण म्हणतो त्याला असल्या कुठल्याही जाणीवा चिकटल्या नाहीत त्या कार्यक्रमाला. स्ट्रेट अवे जे आहे ही आमची फाईट होती अँड वी विल द रेस खतम. एवढ्याच गोष्टी त्याच्यातनं आम्ही पोर्ट्रे करू शकतो. सो या दोन गोष्टी काय दिलं तर मला ह्या प्रेरणा दिली की अनघा यू आर मच मच बेटर दॅन ऑल ऑफ देम सर्वार्थाने. कारण मला कधीही उगाचा उगाच झगडा करावा लागलेला नाही. मला घरच्यांनी कधी तू का जिवंत आहेस मरत का नाहीस असल्या घाणेऱ्या गोष्टी कधी सांगितलेल्या नाही. आणि सांगितल्या तर अनेकांना माझ्यासमोरचे संघर्ष उलगडत होते, त्यांना फॅमिली ऑब्स्टेकल्स हे खूप मोठे आहेत जे की माझ्याकडे अजिबातच नाही. माणसांची कमतरता नाही, श्रीमंती जर असेल तर मी नेहमी म्हणते की चपला उदंड चपला बाहेर आहेत तेवढी भरपूर श्रीमंती माझ्या घरात आहे ही मला मिळाली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही कळली की माझे फक्त डोळे गेले आहेत, दुसरं कुठलाही ऑब्स्टॅकल मला नाही. माझं काम माझ्या डोळ्यांनी अडवलेलं नाही कुठल्याही प्रकारचं काम. कारण जर माझा कुठलाही दुसरा अवयव जर बिघडला असता तर मी काम नसते करू शकले. म्हणजे आज जर मन बुद्धी वाणी ऐकणं यात कुठे फरक झाला असता तर आज जे नित्यताईपासून अनेक जे उत्तम निवेदन करणारे आहेत ते फक्त संदर्भ घेऊन बसतात समोर, ते बघतही नाहीत अनेकदा. मी वेगळं काहीही करत नाहीये, मी तेवढंच करते फक्त मला ते त्यांच्या चिठ्ठ्या सुद्धा माझ्या लक्षात ठेवायच्या याच्या पलीकडे काही नाही. सर्वच माध्यमांनी एकतर खूप छान पद्धतीनं मला प्रतिसाद दिला. खूप मोठी गोष्ट ही आहे की मला कुठली गोष्ट कधी मागायला नाही जायला लागली, ती समोरून चालत आली संधी. त्यामुळे त्याचं सोनं करण्याची फक्त मला काम करायचं होतं. एकतर माझा संघर्षाचा प्रवास तर फारच विलक्षण होता, पण मला खूप भीती होती मनात की मला 20 जणांची पुन्हा व्यंग उलगडायचे सगळे. आणि मला ते नको होतं कारण तेव्हा ना मी नुकती 2 वर्ष झाली होती माझ्या आजाराला जेव्हा आमचं काम सुरू झालं. तर आणि तो स्पॅन तर विचित्र होता कारण मी पहिले 6 महिने जरी मी काम करायला लागले असेल, मी ऑक्टोबरमध्ये आजारी पडले, मी जानेवारी फेब्रुवारीत मी मंचावर होते. जानेवारीत मला सावरकरांचा कार्यक्रम पहिला मिळाला होता की ज्याच्यात 6 गाण्यांचं निवेदन करायचं होतं आणि मी फेब्रुवारीत ऑन स्टेज होते. सो 4 महिन्यात मी जरी मंचावर आले असले तरीसुद्धा मी फार बोलायचं नाही, हे आता खरं वाटलं नाही पण नाही बोलायचं. तर पहिले 6 महिने मी हो नाही माहीत नाही आणि काहीही चालेल या पलीकडे मी फार उत्तरच दिली नाही. आणि इतकं हळू बोलायला लागायचं बोलायचंय कारण कुठेतरी आतनं आपण खूप लोडाऊन झालेलं असतो. काही माझ्या कानाशी म्हणायचं मला मोठ्याने बोलवा. मला आठवतंय साऊंड बोलायला सांगितलं होतं की इससे उपर आवाज नाही येऊ शकता आणि त्याने फुल व्हॉल्यूम करून मला माईकवर बोलायला लागलं. बसलं मंचावर की माझं BP शूट व्हायचं, पल्पिटेशन रेट जवळपास 100 पर्यंत गेलेला असायचा जे काही मला आठवतं डॉक्टरनी बघितलं त्याच्यानुसार. कारण दडदडत राहायचं की मी काय बोलणार आहे कसं असेल माहिती नाही. या सगळ्या झोनमधनं 6 महिन्यांनी बाहेर आल्यानंतर 1 वर्षाचा स्पॅन हा पूर्ण चिडचिड चिडचिड झालेली होती. आणि तेव्हाही कार्यक्रम चालूच होते कारण ते पॅरलल गोष्ट होती माझ्यासाठी. पण तेव्हा तुमच्यासाठीची इंटरप्रिटेशन्स लोकांचे बदलतात. म्हणजे पाटकर कोणीतरी येऊन म्हणतात आईला की ही ही आगाऊच आहे की ग, म्हणजे हिला काही फरक नाही पडला डोळे जाऊन सुद्धा, अजूनही मास तेवढंच आहे, अजूनही चिडतेच. पण त्यामागचं रिझन नव्हतं माहिती की अरे मला व्यक्तच होता येत नाही आहे. जी वाचणारी लिहिणारी ऐकणारी बोलणारी मुलगी आहे ती काहीच करत नाही आत्ता, ती फक्त बोलतीये. तर व्यक्त व्हायची माध्यमं बंद झाल्यानंतर तुमची आतून घुसमट चालू असते बिकॉज वैचारिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवर लढाई होती ती. आणि अशा वेळी जेव्हा बाहेरून बोललं जाऊ लागलं तर ती अजून एक वेगळी फाईट सुरू झाली. आणि मला हेच पुन्हा त्यांच्याकडनं ऐकताना मला असं होतं म्हणत होतं की हे नको आहे मला, हे मला पुन्हा 20 जणांकडनं नाही ऐकायचं आहे की आम्हाला कसं लोकांनी पिडलं, आम्ही कसे त्यातनं बाहेर आलो. मला सिम्पथी गेनिंग नकोच होतं त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी. तिथनं पहिला अँगल सापडला की मला यांची सहानुभूती क्रिएट नाही करायची यांच्यासाठी, ह्यांनी काहीतरी वेगळं निर्माण केलं आहे आयुष्यात. त्यामुळे परत आले ऑक्टोबरमध्ये 2014 माझं पदव्युत्तर पदवी शिक्षण संपवून आणि 2 ऑक्टोबरला मला डेंग्यू झाला मुंबईतच आणि त्यानंतर पुढचा प्रवास काय सुरू झाला. ते खूप आवर्जून नमूद करायचं आहे की
माहित नाही, डेस्टिनी स्पीक्स मोर दॅन अस हा नेहमीचा फंडा असतो आणि तो पुन्हा माझ्यावरती रिपीट झाला. की किंवा आपण मराठी ज्याला म्हणतो की दैव देवापेक्षा एका मात्रेने अधिक असतं, असं सुमधुरांचा जो जे आवडती ओळ आहे माझी सगळ्यात, ती माझ्याही बाबतीत खरी होती. कारण मी कॉलेजपासून निवेदना करत असते तरी माझ्या निवेदनाची पद्धत ती तेव्हासुद्धा मला लिहून निवेदन नाही करता यायचं. मी आधी रेकॉर्ड करायचे, ते सगळं ऐकायचे आणि ते एक एक ओळ मी ऐकून ऐकून लिहून काढायचे. ती कशी पद्धत होती मला माहिती, मला सगळे चिडवायचे की ही काय पद्धत आहे तुझी, आधी लिही आणि मग रेकॉर्ड करून ठेव ना, पण मला नाही लिहायचं आहे लिहिता यायचं. मी जर लिहायला सुरुवात केली की माझे शब्द अडायचे, पण मी जर बोलायला सुरुवात केली की तो ओघ सुरू व्हायचा. आज तेच आत्ताही घडतं आहे, फक्त मी असं म्हणते की त्याचा आता एकच फॉर्म बदलला आहे की मला लिहिता येत नाही, ते इथे साठवावं लागतं. म्हणजे साहित्यिकच भाषेत सांगायचं तर बुद्धीची लेखणी म्हणायचं लागतं. असं करून मला माझं काम करायला लागतंय की जेणेकरून त्याच्यातला फक्त रूपबंध बदलला ते तसंच राहिलं, हा एक भाग. हां, दुसरी गोष्ट ही राहते की तुम्हाला भराभर संदर्भ शोधायला जी डोळ्यांची मदत होते ती मात्र मला अडचणीची ठरते निश्चित. कारण मला एका दिवसात जर 100 संदर्भ शोधायचे असतील तर मी इतकी लायब्ररीत जाऊन भर पूर्वी शोधायचं आहे, पण आता तसं नाही करताय. माझ्याबरोबर जे कोणी माझे वाचन करणारे आहेत, म्हणजे त्यांची नावच सांगायची तर शशिकुमार लेले, सोनाली गोखले, संध्या काणे आणि शोभा कुंटे, ही चार मंडळी ऑन गोईंग मला वाचून दाखवत असतात रोज. आम्ही नाही काम करू शकत कारण ती सगळी मंडळी पहिल्यांदा स्वतः उत्तम वाचक आहेत आणि ज्ञाती मंडळी ती पाचही जण त्यांचं स्वतःचं इतकं दांडगं वाचन आहे की मी जेव्हा कुठला तरी संदर्भ शोधायला सांगते तेव्हा त्यांना माहिती असतं ते. म्हणजे सोनालीताईने आत्ता तिचा रेकॉर्ड ठेवलाय तेव्हापासून तिची 500 ते 550 पुस्तकं वाचून झाले. रेकॉर्ड ठेवायचं आधी किती झाले माहीत नाही. तसंच लेले काकांचं की 70 वर्षाचा माणूस आहे, ते माझ्याबरोबर 5-5, 6-6 तास सलग काम करतो. आम्ही एक टाकी लिहित असतात फक्त काका किंवा वाचत असतात. तुम्ही काहीही दाखला विचारा तो माणसाला मुखवत करत असतो, की चटकन मला ओळी सांगतात एखादी किंवा संस्कृतमधला दाखला सांगतात. मी त्याला म्हणलं तर काका गीतरामायणावर काम करायचं आहे, मी सांगायचं आज त्यांनी वाल्मिकी रामायण आणून पुढच्या 8 दिवसात त्यांचं वाचून झालेलं होतं. 2014 साली 2 ऑक्टोबरला मला डेंग्यू, 2 ऑक्टोबर 2014ला मला डेंग्यू झाला आणि त्याच दिवशी मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिटही झालं तिकडे. पण जो ताप चढला तोच 4:30-5 पर्यंत ताप चढला होता, त्यामुळे ॲडमिट करण्याच्या पर्यायच नव्हता. आणि त्या दिवसानंतर अपडाऊन होत होती तब्येत, पण 6 ऑक्टोबरला डॉक्टर म्हणाले होते की चला आज घरी पळायचं आहे. खूप खुशीत होते की सुटलो. पण त्या दिवशी सकाळी त्यांचं काय मनात आलं, मला चक्कर येत होती म्हणून ते पुन्हा प्लेटलेट्स केल्या, तर त्याचं प्रमाण जवळपास 80,000 ते 1,00,000 होतं. त्याच्यानंतर थेट 12,000 वर खाली आलेलं होतं. आणि 12 प्लेटलेट्स इज म्हणजे तुम्ही अक्षरशः जीवनमरणाची झुंज असते तिथून खाली जर आल्या अजून तर. त्यामुळे प्लेटलेट्स चढवण्याशिवाय पर्यायच नव्हता, म्हणून संध्याकाळी 6 प्लेटलेट्स चढवल्या, 6 पॅकेट्स. पण मला नंतर श्वासच घेता येईना. मी नेहमी असं म्हणते की जे ऑब्स्टॅकल्स मी दर पुढचे काही वर्ष अनुभवत गेले नंतर, की ज्या दिवशी मी घरचा उंबरठा ओलांडणार होते त्या दिवशी मी ICU चा उंबरठा ओलांडला आणि 6 ऑक्टोबरला ICU ॲडमिट झाले. फक्त माझं सुदैव असं किंवा भगवंतावरचा किंवा गुरुवरचा जो प्रचंड विश्वास आहे त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी बाहेर येऊ शकल्यात असं मला वाटतं. की कार्डियक ॲम्ब्युलन्सने मला खरं तर ICU मध्ये ॲडमिट करावं लागलं होतं, एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये. पण तेवढीच निष्ठा होती की तेव्हा मला बरं व्हायचं आहे आणि मला आत्ता काही हवं असेल तर मला जिवंत राहायचं आहे आणि मला श्वास हवा आहे. म्हणून मी आजही म्हणते की देवाकडे फक्त एकच गोष्ट मागायची वाटते सगळ्याच वेळेत. मला आवर्जून हे सांगावं असं वाटेल की त्या दिवसानंतर देवाकडे एकच गोष्ट मागितली की उत्तम श्वास घेता येऊ दे आणि सोडता येऊ दे, याच्यापेक्षा काहीही नको, कारण त्याच्यामुळे मी आज जिवंत आहे. तर तो ऑक्सिजन मास्क मला लावल्यानंतर एकतर एक तास ते हैराण असते गोष्ट, त्यानंतर तो काढला अंडर ऑब्झर्वेशन पुढचे 20 दिवस ठेवलं होतं. पण 7 ऑक्टोबरला सकाळपासून डोळे दुखायला लागले होते माझे आणि त्याचा एक्स्ट्रीम परिणाम आम्हाला कोणालाही अपेक्षित नव्हता, माझा वेन बस्ट झाल्या डोळ्यातल्या. आणि साधारण 2 वाजता राईट डोळा ब्लर व्हायला सुरुवात झाली, 4 वाजता तो डोळा गेला आणि 4 वाजता लेफ्ट डोळा ब्लर व्हायला सुरुवात होऊन 6 वाजता लेफ्ट डोळा गेला, दोन्ही डोळे गेले. त्याच्यानंतर फ्रँकली सांगायचं तर आय वॉज ब्लाइंड, कारण मला हेच कळत नव्हतं की हे आत्ता झालं आहे, मला थोड्या वेळाने दिसणार आहे, काय घडतं आहे, मला याच्यातली काहीही कल्पना नव्हती.
फक्त जे चाललंय ते ऑब्झर्व करण्यापलीकडे माझ्याकडे ऑप्शन नव्हता. द बेस्टेस्ट पार्ट वॉज माझ्या बरोबरचे एकही जण त्या दिवशीही रडलं नाही आणि कुणीही माझ्यासमोर रडलं नाही. त्यामुळे मला उभं राहणार उत्तमातली उत्तम उभारी मिळाली होती. ज्या दिवशी मला सगळे जण असं होते की आम्हाला एव्हरीथिंग इज फाईन अँड वी हॅव टू टॅकल विथ ऑल द थिंग्स की मला जे काही ऑब्स्टॅकल्स येतील विथ दॅट. आणि हे कन्सिस्टंटली पुढचे 20 दिवस हॉस्पिटलमध्ये सगळ्यांनी फॉलो केलं. आय सी यूमध्ये माझे मित्रमैत्रिणी माझ्या वयाचे असू देत, माझ्यापेक्षा मोठे असू देत, माझ्या मात्या मामा मावशा असू देत, ह्या सगळ्याच जणांनी पुढचे 20 दिवस ते फक्त आय सी यू खेळायचे, हसायचे आणि मला हसवायचे. त्यामुळे आम्ही कुणी तेव्हाही रडलो नाही आणि पुढच्या 4 वर्षातही ती वेळ कधी योग्य की नाही देवा ती मालिका आम्ही प्रदर्शित केली, प्रसारित केली. आणि चौथीकडे जे लाईव्ह माध्यम असतं मंच, तर मंचीय सादरीकरण दोन्ही अंगांनी, एक तर निवेदनही आणि व्याख्यानही, या दोन्ही अंगांनी करण्याचं काम मला करता आलं आहे. त्यामुळे जेवढे माध्यमातली वैविध्यता आहे तेवढ्या सगळ्या माध्यमांमध्ये आज काम करता येतं याचा आनंद जास्त आहे. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट. क्लीन ग्रीन सिंधुदुर्गासाठी सिटी ऑन सायकल, कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हचं सावंतवाडीत आयोजन, हजारो नागरिकांची निघणार भव्य सायकल रॅली. 2.5 वर्षांचा विषय माझ्या समोर झालाच नाही, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. आणि वन्य प्राण्यांपासून मिळावं तात्काळ संरक्षण, वन्य विभागाची टीम तात्काळ करावी कार्यान्वित, पुंडलिक दळवी यांची माहिती. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट. आता इथेच थांबूया. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज सिंधुदुर्ग लाईव्ह. नमस्कार.